नमस्कार, या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय भविष्यात होऊ घातलेल्या मंत्रीपदाच्या निमित्तानं कोणाचं भाग्य उजळणार याची. आपल्या सोबत तीन मान्यवर आहेत. टॅरो कार्ड रीडर स्मिता सावंत आहेत, ग्रह अंकशास्त्राचे अभ्यासक अभय बेंद्रे आहेत, कुंडली शास्त्राचे अभ्यासक सुधीर पोहनकर आहेत. आपल्या सगळ्यांचं या कार्यक्रमात स्वागत. यापूर्वी आपण जो प्रश्न चर्चेला घेतला होता तो होता, UPA असो किंवा NDA असो, सत्तेत जर ते आले अर्थात त्यांची आघाडी सत्तेत आली तर कोण मंत्री होणार, त्याचा निकाल काय लागला आहे तेवढा सांगतो आणि मग पुढच्या प्रश्नाकडे जातो. NDA जर सत्तेत आली तर सर्वाधिक मंत्रीपदी बसण्याची संधी ही मुकुल रॉय यांना तीनही मान्यवरांनी दिलेली आहे. तर जर UPA सत्तेत आली तर UPAच्याकडून मंत्रीपद मिळण्याची सगळ्यात जास्त शक्यता ही मायावतींना दिसते आहे. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळतोय. दुसरा प्रश्न काय आहे तो स्क्रीनवर येतोय, स्क्रीनवर पहा. दुसरा प्रश्न आहे, NDAची सत्ता आल्यावर कोणाला मंत्रीपद मिळणार नाही, अर्थात अशी माणसं जी मागच्या वेळेला मंत्रीपदावर होती मात्र आता त्यांचं मंत्रीपद जाऊ शकतं आणि कोण आहेत पर्याय त्यांचीही नावं मी आपल्याला वाचून दाखवतो. पर्यायांमध्ये नावं आहेत हंसराज अहिर, अनंत गीते, JP नड्डा आणि प्रकाश जावडेकर. या चार जणांच्या पैकी कोणाचं भाग्य कसं असेल, सर्वप्रथम आपण विचारतोय सुधीर पोहनकर यांना. सुधीरजी आपण सांगा. NDAची सत्ता आल्यानंतर हंसराज अहिर यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाकी प्रकाशजी जावडेकर, JP नड्डा आणि अनंत गीते हे मंत्रिमंडळामध्ये कायमस्वरूपी राहतील. अनंत गीते निवडणूक जिंकतील का पण? हो हो, निश्चितपणे. अच्छा, तुमच्या लेखी अनंत गीते निवडणूक जिंकणार आहेत. सध्या अनंत गीते प्रचंड गॅसवर आहेत, त्यांच्या समर्थकांसाठी कदाचित हे भाकीत फार दिलासादायी ठरू शकतं. बोला बोला, आपण काहीतरी बोलत होता सुधीरजी. हे याचा निर्णय 23 तारखेला होईल. ठीक आहे, स्वाभाविक आहे ते. आता आपल्या बरोबर इतर मान्यवर आहेत. स्मिता सावंत, आता तुम्ही सांगा. आपल्या सोबत म्हणजे आपल्याकडे चार पर्याय आहेत, हंसराज अहिर, अनंत गीते, JP नड्डा, प्रकाश जावडेकर. कोणाला मंत्रीपद मिळणार नाही? हे तुम्ही माझ्या मते एक एक कार्ड काढताय प्रत्येकाच्या नावाने. चार कार्ड तुम्ही काढले, चार कार्ड काढलेले. हंसराज अहिर आहेत, ह्यांच्यासाठी पॉझिटिव्ह उत्तर आहे. बर, ओके, ते येतील. आणि त्यांनी जे हार्डवर्क केलेले आजपर्यंत, कारण जे कार्ड आहे त्याला एस ऑफ पेंटाकल्स म्हणतात. एस ऑफ पेंटाकल्स ह्याचा अर्थच आहे की आपण कर्मानुसार जे कार्य केलेलं आहे आणि ते खूप चांगलं केलं आहे, खूप वर्षापासून केलेलं आहे, तर त्याच्यासाठी त्यांचं उत्तर अतिशय पॉझिटिव्ह आहे, ते येण्याची शक्यता आहे. दुसरं आहे प्रकाश जावडेकरांबद्दलही फार पॉझिटिव्ह आहे, कारण त्यांनीही केलेलं आहे, सत्तेमध्ये त्यांनी खूप चांगले कामं केलेली आहेत आणि लोक त्यांना म्हणजे पसंत पण करतात असंही आहे. पण अनंत गीते आणि JP नड्डा हे काही येणार नाही असं पूर्ण दिसतंय. ठीक ठीक आहे. अभयजी पटकन, अतिशय कमी वेळ आहे, आपल्या हातात ब्रेक घ्यायचा पटकन. माझ्या ह्याच्याप्रमाणे जे दोन नावं डच्चू मिळण्याच्या अगोदर ज्यांचे स्टार पॉझिटिव्ह आहेत ते एक प्रथम आहेत हंसराज अहिर आणि JP नड्डा. कारण हंसराज अहिर 11/11/1954 दोन मास्टर नंबर्स आहेत आणि त्यांचं 65 रनिंग चालू आहे. 64 वर्ष झालं पण 65 इफेक्ट चालू आहे, तो अतिशय पॉझिटिव्ह आहे. JP नड्डांना 59 इयर्सचा इफेक्ट चालू आहे, 2/12/1960. म्हणजे माझ्या अंकशास्त्राप्रमाणे ह्या दोघांचे इफेक्ट चांगले आहेत. प्रकाश जावडेकरांचं काय, त्यांना 69 रनिंग जे इफेक्ट चालू आहे तो शुक्राचा इफेक्ट, त्यांच्या 30 जानेवारी 1951 ह्याच्या थोडासा निगेटिव्ह बसतो आहे. आणि अनंत गीतेंचंसुद्धा 69 रनिंग असल्यामुळे त्यांच्या ह्याच्या 2 जून 1951 2 जूनपर्यंत त्यांना अतिशय पॉझिटिव्ह हे आहेत, परंतु नंतर 69 असल्यामुळे तो थोडा ॲव्हरेज, म्हणजे पॉझिटिव्ह करून ते ॲव्हरेजच्या ह्याच्यामध्ये जात आहेत. अगदी. आपल्या सोबत असलेल्या तीन मान्यवरांनी दिलेल्या निकालाची जर सरासरी काढायची म्हटली तर हंसराज अहिर आणि त्याचबरोबर प्रकाश जावडेकर, अनंत गीते, JP नड्डा यांच्याबद्दल वेगळी वेगळी मतं आलेली आहेत. प्रत्येकाला 2 पॉझिटिव्ह 2 निगेटिव्ह अशा स्वरूपाची मतं दिसत आहेत. पण त्यातल्या त्यात हंसराज अहिर आणि प्रकाश जावडेकर हे दोघंही जणं 2 पॉझिटिव्ह नंबर म्हणजे क्रमांक मिळवून आत्ता तरी या चर्चेत सकारात्मक आहेत. एक छोटासा ब्रेक, ब्रेक नंतर पुढची चर्चा.